चॅनल आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार IPS नियोमी साटम यांनी स्वीकारला आहे। मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार IPS प्रशिक्षणार्थी नियोमी साटम यांनी घेतला असून मंगळवेढ्यातील अवैध धंद्याची पाळेमुळे शोधून नष्ट करणार आहे। मंगळवेढ्यातील सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी अभिमान वाटावा असे काम करणार आहे। मी कुणाच्याही दबावाला जुमानणार नाही, माझ्या पद्धतीनेच मी काम करून कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवणार असल्याची माहिती त्यांनी मंगळवेढा टाइम्स न्यूजशी बोलताना दिली। मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वरवडे, फळसेवाडीची आणि मुंबई बोरिवली येथे स्थायिक असलेल्या नियोमी साटम या 2021 RR बॅचच्या अधिकारी आहेत। त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता सोलापूर जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली आहे। मंगळवारी दुपारी त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार घेतला आहे। 19 जून ते 9 सप्टेंबर पर्यंत त्या मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणार आहेत। यावेळी बोलताना साटम म्हणाल्या की प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर पोलीस दिसेल, गुटखा, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ते पूर्णपणे बंद करण्यात येतील। मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या बदलीसाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते। त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडेही तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। अण्णा आसबे यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती, त्यामुळे त्यांची नियंत्रण कक्षात पुढील आदेश होईपर्यंत बदली झाली आहे। पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यासह पोलीस ठाण्यातील आणखी 2 ते 3 कर्मचाऱ्यांची नावे आंदोलनकर्त्यांनी सांगितले होते, त्यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले आहेत। त्या कर्मचाऱ्यांवर आता काय कारवाई होते हे येणाऱ्या 1 ते 2 दिवसात समजणार आहे। कर्नाटकातून येणाऱ्या राज्यभर अवैध व्यावसायिकांसाठी मंगळवेढा हे प्रवेशद्वार असल्यामुळे यापूर्वी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना याचा फटका बसलाय। रणजित माने यांच्या बदलीचे आदेश झाल्याचे समजताच मंगळवेढा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे। उच्च न्यायालयाने नागरिकांवरील दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांवर चौकशी करून कारवाई का झाली नाही याबाबत पोलीस प्रमुखांना खुलासा मागितल्यानंतर सर्व पक्षीयांनी वाढलेले अवैध व्यवसाय, सामान्य जनतेशी अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत या गोष्टी पोलीस महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माने यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।